ना कर दे, मेरा वाला अब तो अच्छा है। एकदम बर्मी मन तो जय भवानी जय शिवराय। आज आपण ज्या क्षणाची खूप आतुरतेने वाट बघत होतो त्या क्षणाला, धारात येतं गडकोट मोहीम, विशाळगड ते पन्हाळगड आज निघणार आहोत। तयारी तर पूर्ण झालेली आहे सगळी, चला बॅग पॅक करूया। जय श्रीराम। आता आपण विशाळगडाला आलोय, विशाळगड पूर्ण फिरून झालेला आहे। इथे बाजीप्रभू आणि फुलाजी प्रभूंचं समाधीचं दर्शन घेऊन या दोन विहिरी बघितलेल्या आहेत। आता ध्वज पुढे गेलेला आहे, आपल्याला मार्गस्थ व्हायचं आहे मुक्कामाच्या ठिकाणी। लवकरात लवकर 6 वाजेपर्यंत पोहोचा, चला निघूया। आपले पनवेल विभागच्या मंडळी वाट बघतात, चला। Thank you.
दुपारचे 3 वाजलेत. आपण मोहिमेच्या अर्ध्या ठिकाणी आलो. मुक्काम भांडर पाणीमध्ये मुक्काम अर्ध्या ठिकाणापर्यंत आलो आपण. आता बापू पालकर ओल के ओल बात मारे मारे कैलासवासी विठोबा बापू पालकर लास्ट 1967 आहे. 1967 आहे ते. जय श्रीराम. आपण आतापर्यंत 15 किलोमीटर आलोय. अजून आपल्याला 5 किलोमीटर जायचंय. शिवाजी की जय जय संभाजी की जय जय संभाजी की जय जय शिवाजी की जय जय संभाजी की जय जय शिवाजी की जय जय तो राम जी का मंदिर बनेगा धूमधाम से बाजी प्रभु की जय जय तानाजी की जय जय तानाजी की जय जय बाजी प्रभु की जय जय तानाजी की जय जय बाजी प्रभु की जय जय तंबू बिगड़ेगा तो गड़ेगा बड़ी शान से. अपन आता पावनखिंडीच्या जवळच आहे. पावनखिंडीचा ध्वज दिसतो आपल्याला इथून. आता पावनखिंडी झाल्यावर 3 किलोमीटर आलं की मग पांढर पाणी आहे. तिथं आपला मुक्काम आहे. निघायचंय पटकन. मागे न घ्यावा पथाला रे जो स्वयंभू शिवाजी पथाला मराठा मनावे अशा वागराला मराठा मनावे अशा वागराला कधी शत्रुचे गाव ना पाठीवरती कधी शत्रुचे गाव ना पाठीवरती रणी झेल तो शिव छातीवरती आकारून आव्हान तो जो यमाला आकारून आव्हान जो तो यमाला मराठा मनावे अशा वागराला मराठा मनावे अशा वागराला.
सोडायचं नाही, आपलं इमान सोडायचं नाही, एकादान नांदायचं रे देशासाठी जगायचं रे, देशासाठी जगायचं रे, शुभान संघावा दाडलाय रे, वेळ पडली तर मरायचं रे धर्मासाठी झुंजायचं रे, तोरणा घेऊन राजान तोरण बनलं राजाच, आई भवानीच्या पुण्याईचं स्वराज्य होया मर्दानुर देशासाठी जगायचं रे, देशासाठी जगायचं रे, देशासाठी जगायचं रे, शुभान सांगावा दाडलाय रे, पन्नास टक्के असेल ते उचला पाय उचला मोकळा झाला तो परमात्मा लाच झाला नमो नमो सब जगती जननी, नमो नमो सबकी जननी, नमो नमो सब जगती जननी, नमो नमो सबकी जननी, कण कण परसुत बलिहारी, कण कण परसुत बलिहारी, कण कण परसुत बलिहारी, मोहिमेचा दुसरा दिवस आहे, 11 वाजलेत. निखिलानो सोबत आपल्या, बाकी लोक सगळे पाठी आहेत, मुक्काम अजून 7-8 किलोमीटर आहे. चला जाऊया आपण आता. थांबायचं काय? अशा प्रकारे आपण आता महावीरच्या पुढं मुक्काम करणार आहे. आता सकाळी आपण निघालोय 6 वाजता, आता वाजलेत 12:30 आणि अजून एक 8 किलोमीटर आपल्याला चालायचं, म्हणजे टोटल एक आपलं 22 किलोमीटर चाललंय. आणि तुम्ही बघू शकता कशा प्रकारे सर्व दाट जंगलातून आपण जातोय. जसे शंकराचार्य जसे ज्ञानोबा तुकोबा त्या लोकांनी जे केलेलं आहे त्याच मार्गाने आपण करायचंय, त्याच्या बाहेर जाऊन आपण काही वागता कामा नाही. ही धारणा जोपर्यंत आपल्या चित्तात निर्माण होत नाही ना तोपर्यंत केवळ धर्मांतर नाही या सगळ्या समस्या आपल्याला छळत राहणार. दहशतवाद नावाची समस्या आहे त्याच्याबद्दल बोलायला लागलं की एक वाक्य पुरोगामी लोक करतात, दहशतवादाला काही धर्म नसतो. ही मानसिकता जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत धर्मांतर ही गोष्ट चालू राहील. ज्याला व्यवहार ज्ञान कळत नाही ती शिकून तरी काय कामाचा, त्या कुत्र्याला सुद्धा कळत 4 वेळा जर एखादी गोष्ट त्याला कोणी एखाद्या माणसाने मारला असेल काठी, पाचव्यांदा तो मनुष्य समोर आला तर ती कुत्र पळून जाते बघ आधीच, त्याला अक्कल आहे तेवढी. कुत्र्याचा मेंदू माणसापेक्षा तर प्रगत नाही आहे. पशु पक्ष्यांना कळतं एखादा मनुष्य नालायक आहे त्याजवळ जाऊ नये, हे पशु पक्ष्यांना कळतं, प्राण्यांना कळतं. तुमचे शेकडो मंदिरं उद्ध्वस्त केली, तुमच्या शेकडो माता भगिनींवर अत्याचार केले, जिजिया करासारखा कर लावून तुमचे लोक पाठवले, जोधा अकबर सारखी प्रकरण करून तुमच्या लेकीबाळीची आवरू लुटली, तुम्हाला गुलाम बनवलं पिढ्यान पिढ्या. हे होऊन सुद्धा आपण म्हणतो नाही दहशतवादाला धर्म नसतो, हे वाक्य मूर्खपणाचं आहे. ज्याला व्यवहार ज्ञान कळत नाही पशु पक्ष्यांपेक्षा आपण हे नव्हत हे दाखवणार वाक्य. जी अक्कल पशु पक्ष्यांना ती सुद्धा आपल्याला नाहीये हे जर निदर्शक ते वाक्य. समोर मुंगूस आला तर नाक पळून जातोय,
त्याला तेवढं कळतं हे आपले शत्रू पक्ष आहे. आपल्या कळत नाही, आपल्या मुलींना कळत नाही, मेरा वाला अब्दुल अच्छा आहे. एकदम बरं मी म्हणतो, काही काही जण असा प्रचार आपण करतो बरेचदा की तो अब्दुल लग्नाच्या आधी तुमच्याशी गोड वागेल आणि लग्न झाल्यावर ते तुम्हाला सक्ती करतात, बुरखा घालायला लावतात, तुमच्या स्वातंत्र्यावर गदा आणतात, तुमच्या ह्याच्यावर. हे सगळीकडेच नाही होत. आता ती टोणगी करीना लांड्यावरून लग्न करून उघडं नागड फिरती की गावभर, तिचं काय समर्थन करायचंय का आपण? ते कसंही वागू दे, फार चांगलं वागू दे, तरी पण त्याशी लग्न नाही करायचं, असा विचार आपण समाजामध्ये पसरवला पाहिजे. आपली एक स्त्री, आपली एक मुलगी लव्ह जिहादची शिकार होऊन मुसलमान होणे म्हणजे तिच्या पुढच्या कैक पिढ्या या आपल्या शत्रू पक्षात सामील करणे. आपण आपल्या हाताने म्हणजे थोडक्यात आपलीच मुलगी आपल्या विरुद्ध तिची पोरं बाळ लढणार उद्या, पाच पिढ्यानंतर, चार पिढ्यानंतर, तीन पिढ्यानंतर, कशाला कळतंय कोणाचं आहे? ते लांड्यासारखंच वागणार. काय घेणं देणार आपण कोणाची? आपली आजी कोण होती? काय काय घेणं देणं? ते आतंकवादी विचाराचंच होणार त्या इस्लाम बद्दल सुद्धा. अहो मी तर म्हणतो आपल्या मुलींनी तिकडे जायचं सोडा, मुसलमान मुलींना मनुष्यभूत जगायचं असेल तर त्यांनी बिगर मुस्लिम माणसाशी लग्न केलं पाहिजे. माणूस म्हणून जगण्याचा अधिकार स्त्रियांना नाहीच आहे इस्लाम मध्ये, याचा किमान अभ्यास आपण आपल्या. त्यांच्या बायकांना तरी किती प्रेमाने वागवतो, किती छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय श्री राम. जगन्नाथ राजू का राणी सुबह वक्त.